नमस्कार मित्रांनो एकतीस जुलै दोन हजार बावीस रोजी इयत्ता पाचवी व आठवीची जी शिष्यवृत्ती परीक्षा झाली होती त्या परीक्षेचा निकाल काल दिनांक सात नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला हा जो निकाल आहे आप हा निकाल आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून हो, घर बसल्या कसा बघायचा हे आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत मित्रांनो या प्रसिद्धीपत्रकात म्हटल्याप्रमाणे हा निकाल जो आहे अंतरिम निकाल आहे म्हणजे तात्पुरता निकाल आहे ठीक आहे हा निकाल दोन वेबसाईट्सवर आपल्याला उपलब्ध दे करून देण्यात आला आहे एक म्हणजे एम एस ई पुणे डॉट इन आणि दुसरी वेबसाईट म्हणजे एम एस ई पुप्स डॉट इन दोनपैकी कोणत्याही वेबसाईटवर जाऊन तुम्ही आपला निकाल बघू शकता त्याचबरोबर या ठिकाणी म्हटलं आहे मित्रांनो की जर तुम्हाला रिव्हॅल्युएशन करायचं असेल गुण पडताळणी करायची असेल कोणत्या विषयात तर त्यासाठी डेडलाईन जी आहे ती सतरा नोव्हेंबरपर्यंत आहे म्हणजे सतरा नोव्हेंबरपर्यंत तुम्ही कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करण्यासाठी किंवा रिव्हॅल्युएशनसाठी अर्ज करू शकणार आहे एका विषयात रिव्हॅल्युएशन करायचं असेल तर पन्नास रुपये याप्रमाणे तुम्हाला चार्ज द्यावं लागेल म्हणजे शुल्क भरावं लागेल आणि आपण रिव्हॅल्युएशन केल्यानंतर त्याचा जो निकाल आहे हा तीस दिवसाच्या आत आपल्याला कळवण्यात येणार आहे आता आपण हा निकाल आपल्या मुझा मोबाईलमधून कसा बघायचा ते बघू आपल्या ब्राउझरला ओपन करायचं मोबाईलमधल्या आणि त्या ठिकाणी पी यू डबल पी डबल एस पुप्स असं टाईप करायचं ही जी पहिली वेबसाईट आहे यावर क्लिक करायचं शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार बावीस या ठिकाणी बघा निकाल शाळांसाठी हा निकाल शाळांसाठी आहे आपण खाली यायचं खाली आल्यानंतर बघा या ठिकाणी अंतरिम निकाल विद्यार्थ्यांसाठी असं म्हटलं आहे यावर आपण क्लिक करायचं या ठिकाणी एंटर कॅन्डिडेट्स सीट नंबर अकरा डिजिटचा जो आपला सीट नंबर आहे रोल नंबर आहे तो टाकायचा आणि सबमिटवर क्लिक करायचं त्यानंतर आपल्या स्क्रीनवरशी मार्कशीट दिसेल आता निकालाच्या कॉलममध्ये उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण असं लिहिलेलं नसणार आहे पात्र किंवा अपात्र लिहिलेलं असेल पात्र होण्यासाठी प्रत्येक विषयात कमीत कमी चाळीस मार्क्स मिळवणं आवश्यक आहे हे प्रसिद्धीपत्रक आणि दोन्ही वेबसाईटचे ज्या लिंक्स आहे ज्या मी आपल्यासोबत डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करत आहे तुम्ही तिथूनसुद्धा या वेबसाईटवर जाऊ शकता धन्यवाद